आंबट चवीची आंबाड्याची भाजी ही चविष्ट तर लागतेच, शिवाय अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. आंबाड्याच्या भाजीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम यासारखे अनेक पोषक तत्वे यामध्ये असतात. नमस्कार, मी सुजाता, सुजाताच डायरीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आंबाड्याची सुक्की भाजी बघणार आहोत. ही भाजी चवीला अतिशय अप्रतिम लागते, खूप छान आणि टेस्टी आणि रुचकर बनते. तर या पद्धतीने तुम्ही जरूर एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. ज्यावेळी बाजारातून आपण आंबाड्याच्या भाजीच्या पेंड्या आणतो, त्यावेळी आपण त्या पेंडीची फक्त पानंच खुडून घ्यायची आहेत. अजिबात देठ घ्यायचा नाही आंबाडीच्या भाजीचा. फक्त कोळी कोळी पाने घ्यायची आहेत. ही पाने आपल्याला 2-3 वेळा धुवून घ्यायची आहे. या भाजीमध्ये आपण ज्वारीच्या कण्या, तांदळाच्या कण्या, शेंगदाणे घालून ही भाजी अतिशय चविष्ट होते. अर्धी वाटी ज्वारी आणि अर्धी वाटी तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये भरडून घ्यायचे आहे. पूर्वीच्या बायका जात्यावर भरडायच्या, पण आता आपल्याकडे मिक्सर आहे, जातं नाही, त्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भरडूनच घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा भरडतो तेव्हा अगदी बारीक बारीक थोडंसं पीठ पण झालेलं असतं, त्यामुळे हे भरड आपल्याला चांगलीने चाळून घ्यायची आहे. या भाजीमध्ये उकडलेले शेंगदाणे खूप छान लागतात, त्यासाठी मी इथे एक पांढरं कॉटनचं कापड घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्वारीच्या कण्या, तांदळाच्या कण्या आणि शेंगदाणे हे सर्व एकत्र करून आपल्याला थोडंसं लूज करून ताट बांधून घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये भाजी आणि शेंगदाणे, ज्वारीच्या कण्या, तांदळाच्या कण्या एकत्र कशा शिजवायच्या ते दाखवत आहे. जर तुम्हाला कपड्यामध्ये बांधायचं नसेल तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये झाकण लावून ते सर्व भरडलेलं त्याच्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये जरी तसाच डब्बा भाजीमध्ये ठेवला तरी चालेल. मी इथं कॉटनच्या कपड्यामध्ये अशा प्रकारे कुकरमध्येच मी भाजी आणि जे ज्वारीच्या कण्या आणि तांदळाच्या कण्या शेंगदाणे होते ते मी दोन्ही एकदमच शिजवून घेतलेलं आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी खूप सारा लसूण आणि मिरचीचे तुकडे इथे मी घेतलेले. ज्वारीच्या कण्या, तांदळाच्या कण्या आणि शेंगदाणे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यासाठी आपण 3-4 शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या आहेत. 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर बघा इथं आपली भाजी आणि जे सर्व शेंगदाणे, ज्वारीच्या कण्या आणि तांदळाच्या कण्या होत्या ते एकत्रच आपलं दोन्ही शिजून झालेलं आहे. आपल्याला भाजी वेगळी शिजवा आणि शेंगदाणे, ज्वारीच्या कण्या, तांदळाच्या कण्या वेगळ्या शिजवा, ह्यात खूप वेळ जातो. जर का तुम्ही या पद्धतीने असं भाजी आणि ज्वारीच्या कण्या, तांदळाच्या कण्या, शेंगदाणे एकदम शिजवून घेतले तर तुमचा वेळ हा इथं वाचतो. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला त्या कॉटनच्या कपड्यामधून सर्व शेंगदाणे, ज्वारीच्या कण्या, तांदळाच्या कण्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघत असाल तर भाजीही आणि आपल्या ज्या कण्या आणि शेंगदाणे होते तेही दोन्ही एकाच वेळेला अगदी चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. शेंगदाणे पण बघा इथे किती छान शिजलेले आहे. अशा प्रकारे ही आता आपली आंबाड्याची भाजी अगदी अतिशय टेस्टी, रुचकर आणि छान तयार झालेली आहे. तुम्हीही या पद्धतीने भाजी बनवून बघा, अगदी कमी वेळामध्ये भाजी तयार होते. चपातीपेक्षा ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी अतिशय छान लागते, खूप टेस्टी लागते.
गरम गरम आंबळ्याची भाजी आणि गरम गरम ज्वारीची भाकरी, अरे वा खूपच मस्त। आमच्या सासूबाईंना खूपच आंबळ्याची भाजी आवडते। बघा मी त्यांना अगदी घास भरवत आहे आंबळ्याच्या भाजीचा, त्यांना खूप भाजी आवडते। तर आजचा हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।